नमस्कार, मी रुपाली रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कमी साहित्यामध्ये मस्त अगदी चमचमीत झटपट अशी होणाऱ्या दोन प्रकारच्या रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण पहिली रेसिपी म्हणजे सुक्या सोड्यापासून भाजी कशी करायची, आणि इथे मी सुक्या जवळचे कटलेट करून दाखवलेले आहेत। तर तुम्ही दोन्हीही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सुके सोडे घेतलेले आहेत, हे तुम्ही बघू शकताय। बघा, अशा प्रकारचे हे सुके सोडे असतात। भाजीमध्ये सुके सोडे जास्त प्रमाणात टाकायचे नसतात, फक्त ह्याला आपण 12 ते 15 आपण बारीक पीसेस करून घेणार आहोत। अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचं आहे, आणि कोमट पाण्यामध्ये आपण ह्याला 15 मिनटं भिजवून ठेवायचं आहे। साधारण कोमट पाणी करायचं आहे आणि ह्याला आपण 15 मिनटासाठी भिजवून ठेवायचं आहे। आता अशाच प्रकारे मी सर्व सोडे इथे तोडून घेणार आहे। बघा, जे तुकडे करून घ्यायचे आहेत। भिजवल्यामुळे सोडे हे चांगले शिजतात आणि ते खायला तितके टेस्टीही लागतात। आता इथे मी 5 ते 6 वांगी घेतलेली आहेत, ही काटेरी वांगी घेतलेली आहेत। अशा प्रकारे इथे देठ कापून घ्यायचं आहे आणि याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। सुक्या सोड्यांमध्ये वांगी घालून ही भाजी खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्कीच एकदा करून बघा। अशा पद्धतीने मी सर्व इथे कट करून घेतलेले आहेत। आणि इथे मी एक बटाटा घालणार आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घाला, त्याने टेस्ट खूप छान येते भाजीला। त्यामुळे इथे मी एक कापून बारीक करून घातलेलं आहे। सोडे आपल्याला स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा वास राहत नाही। आणि तेल एका साईडला गरम करायला ठेवलं मी कढईमध्ये। तेल छान गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कट करून घालायचे आहेत। इथे मी मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही आपल्याला तेलावरती असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावरती लगेच त्याच्यामध्ये आपण लाल तिखट मसाला घातलेला आहे 2 चमचे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत, आणि त्यामध्ये आपल्याला सुके सोडे आधी घालून घ्यायचं आहे। तेलावरती ह्याला 1/2 मिनिट असं परतून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला वांगीची फोडीही घालायची आहेत। तर तुम्ही बघू शकताय बघा, पाणी न घालताच आपण तिला सुरुवातीला 1 ते 2 मिनटं असं परतून घेणार आहोत, आणि त्यानंतर आपल्याला ह्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय बघा, आता भाजी आपली चांगली शिजल्या गेलेली आहे, आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। 1/2 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला, कारण की रस्सावाली जरा भाजी जरा असेल ना तर खायला खूप टेस्टी लागते। भाजी भाकरीबरोबर खायला मस्त एकदम झणझणीत लागते, त्यामुळे इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा ह्याला आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे। भाजी शिजली नाही छान तर खायला खूप टेस्टी लागते, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पटकन शिजण्यासाठी। आणि पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचे। बघून बघू शकता त्याचा कलर बघा, काय मस्त आलेलं आहे एकदम। तुम्हाला जास्त जर ग्रेव्ही हवी असेल ना तर तुम्ही जास्त पाणी टाकलं तरी चालेल, पण थोडी सुकी असेल ना तर ती खूप टेस्टी लागते सोड्याची ही भाजी। आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, तुम्ही बघू शकता मस्त एकदम तोंडाला पाणी सुटले अशी भाजी झालेली आहे। गॅस आपला इथे बंद करायचा आहे, तुम्ही बघू शकता बघा खाण्यासाठी भाजी आपली इथेही तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरी पोळीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता, मस्त अगदी टेस्टी लागते, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। तर बघू शकता तुम्ही इथे भाजी आपलीही तयार झालेली आहे। आता आपण बनवणार आहोत सुक्या जवळ्याचे कटलेट। तर त्यासाठी इथे मी 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे ना कटलेट एकदम मस्त एकदम क्रिस्पी बनतात। कांदा एक बारीक कट करून घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे काही मसाले। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, 1/2 छोटा चमचा इथे मी गरम मसाला पावडर वापरायचा आहे, आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी 1 ते 1.5 चमचा। कमी साहित्यामध्ये पण हे कटलेट मस्त एकदम क्रिस्पी बनतात। आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे, हळद घातलेली इथे मी 1/2 छोटा चमचा। चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे, त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपल्याला, आणि त्यानंतरच आता ह्याच्यामध्ये कैरी मी इथे किसून घेतलेली आहे। 1 ते 2 चमचे इथे मी कैरी घेतलेली आहे किसून, आणि त्यानंतर इथे स्वच्छ केलेला धुतलेला जवळा घालायचा आपल्याला। 1 ते 2 वेळा आपल्या जवळ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, आणि मगच आपल्याला याचे कटलेट तयार करायला घ्यायचे आहेत। सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता बघा सर्व साहित्य इथे मिक्स झालेलं आहे। आपल्याला हाताच्या साहाय्याने
सर्व असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जास्त पाण्याची गरज लागणार नाही आपल्याला, थोडंच पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. आणि इथे आपण घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत, जसा पिठाचा गोळा असतो ना त्याच पद्धतीने इथे आपण मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय बघा, आपल्या इथे आता तयार झालेलं आहे आणि इथे आपण कटलेट करायलाही घेतलेले आहे. अशा पद्धतीने इथे आपण कटलेट तयार करायला घ्यायचं आहे. तुमच्या हाताला जर हे मिश्रण लागत असेल तर तुम्ही तेलाचा वापर जरा केलात ना हाताला तरीही चालेल. तुम्ही बघू शकताय बघा, मस्त इथे ते कटलेट इथे आपण तयार करून घेतलेले आहेत. आणि हेच कटलेट आपल्याला शेलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय बघा, मस्त कटलेट इथे तयार झालेले आणि खायलाही कटलेट खूप टेस्टी लागतात. एका साईडला इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे कटलेट असे घालून घ्यायचे आहेत. जास्त जाड कटलेट करायचे नाही, थोडे पातळ केलेत ना तर ते खूप क्रिस्पी बनतात. आणि दोन्ही साईडून आपल्याला ह्याला शेलो फ्राय ते करून घेणार आहे. तुम्ही डीप फ्राय केलेत ना तरीही चालतील, छान असे क्रिस्पी बनतात. तुम्ही बघू शकताय बघा, दोन्ही साईडून आपण ह्याला छान असे शेलो फ्राय करून घेणार आहे. माझा कलर बघा काय मस्त एकदम सुरेख कलर आलेला आहे. जवळ्याचे हे कटलेट तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, घरात सगळ्यांनाच आवडतील आणि खूप क्रिस्पी बनतात, खायलाही तितक्या टेस्टी लागतात. आणि हे तुम्ही चटणीबरोबर किंवा जेवणाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकताय बघा, सुक्या जवळ्याचे मस्त झटपट होणारे कटलेट इथे तयार झाले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.